फ्रेंड्स, इंडियन लाईफस्टाईल विथ वंदना आवटी या आपल्या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आज आहे सोमवार आणि आत्ता वाजत आहेत संध्याकाळचे 6:30 आणि मी आज संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात करत आहे. सो आत्ता ॲक्च्युली मी बाहेर निघाले म्हणून थोडीफार तयार पण झाले आणि मला बाहेर जायचं आहे भाजी आणायला, म्हणजे इथे जवळच मार्केटला जायचं आहे. घरात अजिबात भाजी नाही आहे फ्रीजमध्ये काहीच, तर म्हटले चला जाऊया. कांदे बटाटेही संपलेत, सो कांदे बटाटे पण घेऊन यायचे आहेत, भाजी घेऊन यायची, तर म्हटले चला ब्लॉगला स्टार्ट करूया. आणि दुपारी एक व्हिडिओ शूट करून ठेवला आहे, मीन्स एडिट करून झाला आहे, अपलोड नाही केला. तर बघते आता रात्री अपलोड करेल, 8:30 दरम्यान अपलोड करेल किंवा मग उद्या सकाळी अपलोड करेल. आणि आता विशेष असं काही नाही, आता रात्रीच्या जेवणाची तयारी करायची. तर पहिली मी मार्केटला जाऊन येते, मग पुढचं मी तुमच्याशी शेअर करेलच. हो हो, आले आले. मार्केटला जाताना तुमच्याशी बोलले, तर मार्केटला जाऊन आले मी येताना भाजी घेऊन आले. कांदे बटाटे नव्हते, कांदे बटाटे आणले, तिखट हिरवी मिरची आणली आणि टोमॅटो आणले आणि कोबी आणि सिमला मिरची आणली. तर मला कोबी पण खूप छान हिरवेगार असे भेटले आणि सिमला तर खूप मस्त छोट्या छोट्या आणल्या. आणि आत्ता मी त्यात भरून करणार आहे. भरून सिमला खूप छान होतात आणि भरून सिमला करायचे असेल तर अशा छोट्या छोट्या कवळ्याच पाहिजे, म्हणजे मस्त होतात. तर मी आत्ता रात्रीच्या जेवणामध्ये डाळ भात आणि सिमला भरून सिमलाची भाजी आणि चपाती असं करणार आहे डिनरमध्ये. तर काय बोलू, कधीकधी असंच होतं, खूप बोलायचं असतं पण जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा विसरायला होतं. हो, आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये आणखीन एक नवीन मेंबर आले, तर त्यांचं नाव आहे प्रीती नावकुडकर. तर मला प्रॉनाऊन्स करताना चला आलं तुमचं नाव, तर प्लीज सॉरी. पण तर हॅलो प्रीती, कशा आहात तुम्ही आणि कुठे राहतात तुम्ही? तर त्यांनी आत्ता हल्ली मी लेट बघितली त्यांची कमेंट, तर सॉरी मी लेट कमेंट बघितली, लेट रिप्लाय दिला आहे तुम्हाला. तर तुमचं आपल्या फॅमिलीत खूप खूप स्वागत आहे. तर प्रीतीने मला सबस्क्राईब केलं की नाही मला माहीत नाही, कारण जस्ट त्यांची एकच कमेंट आली. सो प्रीती नसेल केलं तर प्लीज करा सबस्क्राईब. आणि हो, आता मी सिमला मिरचीची भाजीसाठी तयारी करते, तर आता मी पहिलं जेवण बनवून घेते आणि नंतर पुन्हा तुमच्याशी बोलते. तर प्रथम म्हणजे मी इथं सिमला घेतल्या आणि सिमला मिरचीला असं मधोमध चिरून घेते, जेणेकरून आपला मसाला भरता आला पाहिजे. आणि पूर्ण एकदम खालपर्यंत नाही चिरून घ्यायचं, असं वरच्यावर चिरून घ्यायचं, जेणेकरून आपला मसाला पण बसला पाहिजे आणि मिरचीचे जास्त तुकडे नाही होता कामा, म्हणून असं वरच्यावर चिरा पाडून घ्यायच्यात. आणि खारी अशा डीपपर्यंत चिरा जर पाडल्या आपण तर हे मिरचीचे असे वेगवेगळे खाप होऊ शकतात, म्हणून एकदम अशा वरच्यावरच चिरा पाडायच्या. चला मी सगळ्या मिरच्या वाटी खोबऱ्याची घेतली मी, सुक्या खोबऱ्याची. तुम्ही ओलं खोबरं असेल तरी वापरू शकता, कारण ओल्या खोबऱ्या तर खूप छान होते सिमला.
पण आता माझ्याकडे सुक ओलं खोबरं अवेलेबल नव्हतं, आणि मग अशी मला मार्केटमधून येताना लक्षातच नाही ओल्या खोबऱ्याचं ओला नारळ आणायचा। हे पहा, मी अर्धा किलोच्या सिमलासाठी हा मसाला काढला आहे। तर इथं मी दाखवलं तुम्हाला अगोदर मिरच्या परतताना, तर ह्या 10 ते 12 हिरव्या मिरच्या ज्या एकदम छान अशा परतून घेतल्यात, हे पहा। त्याच्यानंतर एक फुल कांडी लसणाची, हे पहा, एक फुल कांडी लसणाची। त्याच्यावर मी कोथिंबीर थोडीशी टाकली, आणि त्याच्यानंतर हे शेंगदाणे आहेत। तर एवढे अंदाजाने मी शेंगदाणे घेतलेत, आणि इथे एक सुक्या खोबऱ्याची एक पूर्ण वाटी घेतली मी, आणि त्याच्यानंतर इथे थोडे जिरे घेतलेत, 2 बारीक चमचे जिरे घेतलेत। हा आपला सिमला मिरचीचा मसाला झाला आहे काढून, आणि 1/2 किलो सिमला आहे, आणि थोडा जास्तच मसाला काढला आहे, म्हणजे शेंगदाणे जरा जास्त घेतले आहेत मी, कारण आमच्या घरात खूप आवडतो सिमला मिरचीचा मसाला। म्हणजे अगदी सिमला संपली तरी फक्त मिरचीचा मसाला खाऊ शकतात, तर त्याच्यामुळे मी थोडा जास्तच मसाला घेते। तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कमी पण मसाला घेऊ शकता, असं काही नाही आहे, पण मला आम्हाला फक्त मिरचीचा मसाला पण खायला आवडतो, सो त्याच्यामुळे मी हा जास्त मसाला घेतला आहे। आणि छान असं सगळं सुकं खोबरं हे पहा छान असं लाल परतून घेतलं आहे मी। शेंगदाणे पण असे खरपूस भाजून केले घेतलेत, त्यामुळे एकदम टेस्टी असा मसाला होता, तो आपण नुसतं चपातीबरोबर भाकरीबरोबर छान खाऊ शकतो। तर आता मी इथे मिक्सरला हे सगळं असं मिक्स नाही वाटणार आहे, तर मी पहिले शेंगदाणे ते बारीक वाटून घेणार आहे, त्याच्यानंतर सुकं खोबरं वेगळं बारीक वाटून घेणार आहे मी। शेंगदाणे वेगळे, सुकं खोबरं वेगळं वाटणार आहे, आणि लसूण, हिरवी मिरची, जिरं हे एकदम बारीक करणार एकत्र, पण हे दोन एकत्र नाही करणार। शेंगदाणे आणि सुकं खोबरं वेगवेगळं घेणार पहिलं वाटून, कारण शेंगदाण्याचा पटकन चुरा होईल आणि खोबरं वाटलं जाणार नाही, म्हणून हे वेगवेगळं वाटून घेणार आहे। नंतर हा मिक्सअप मसाला करणार आहे, तर चला मी दाखवते तुम्हाला कसं वाटून घेते। तर हे पहा माझं मसाला वाटून झाला आहे। तर हे सुकं खोबरं बघा अशा पद्धतीने बारीक करायचं आहे। त्याच्यानंतर हा शेंगदाण्याचा कूट आहे, तोही थोडा बघा मी पाहू शकता तुम्ही, असं जाडसरच ठेवला आहे, जसं खाताना तोंडात जाणवलं पाहिजे की भरपूर शेंगदाणे टाकले आहेत, सो असं जाडसर कूट ठेवला आहे। त्याच्यानंतर मीठ, मिरची, लसूण आणि जिरे असं हे वाटप केलं आहे। तर चला आता हे मी सगळं मसाला मिक्स करून घेते पहिला, आणि सगळा मसाला मी पहिला एकत्र करून घेते, त्याच्यानंतर सिमला मिरचीमध्ये भरून घेते। आता सिमला मिरचीमध्ये मसाला भरून घेते, तर तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने भरायचं। आणि सिमला मिरच्या आहे ना घेताना अशा छोट्या छोट्या घ्यायच्या, हे बघा किती बारीक आहेत, तर असे छोट्या घ्यायच्या म्हणजे छान होतात। भरून जर तुम्हाला सिमला करायचे असेल तर त्याच्यासाठी असे छोट्या सिमला घ्यायच्या, तर मग ते लवकर म्हणजे वाफेवर शिजतात पण आणि छान पण होतात। आणि या छोट्या असल्या कारणाने पटकन आपण तेलामध्ये फक्त वाफेवरही मस्त शिजू शकतो, पाणी वगैरे टाकायची गरज नाही लागत। चला अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्या पहिल्या भरून घेते। तर इथं सिमला मिरची फोडणीला घालण्यासाठी मी कढईत तेल तापवून घेतले, आणि आता पुन्हा 2 चमचे जिरे टाकते। ऑलरेडी वाटणात पण टाकले, पण पुन्हा टाकते मी 2 चमचे, 2 ते 3 चमचे टाकले मी जिरे, कारण खूप छान फोडणी बसते ह्याला, टेस्टी पण लागते। त्याच्यानंतर मी इथे कोथिंबीर टाकली, ह्या मिरच्या भरलेल्या त्या सोडते,
तर मी हलक्या हाताने याला थोडस वर खाली करून घेते. इथे कसा सुंदर कलर आला आपला शिमल्याला. आणि जास्त हलवून नाही घ्यायचं चमच्याने, तर आपण 5 म्हणजे झाकण ठेवायचं आणि 10-1 मिनिटाला आपण अगदी हलक्या हाताने त्याला. आपली शिमला मिरचीची भाजी तयार झाली आहे सर्व्ह करण्यासाठी. आणि वरून मी पुन्हा कोथिंबीर त्याच्यावर टाकली, त्यामुळे आणखीनच सुंदर दिसते. तर तुम्हीही नक्की करून बघा अशी शिमला मिरची, तुम्हालाही खूप आवडेल. आणि सुक्या खोबऱ्यापेक्षा तुम्ही ज्या ओलं खोबरं वापरून पहा, आणखीनच छान होईल. खूपच टेस्टी होते अशी भाजी. तर आता होत आहेत रात्रीचे 11:15 झालेत आणि आमचं मगाशीच जेवण झालंय. आणि जेवणामध्ये आज मी भरून शिमला बनवली, खूप छान झालेली. आणि तुम्ही अगोदर रेसिपी पाहिलीच असेल ना. आणि काय झालं, शेवटचं जेव्हा मी मिरची शिजवताना म्हणजे फोडणीला शिमला मिरची टाकली तेव्हा दाखवलं, पण थोडासा ना मसाला होता ना जो मी मिरचीमध्ये भरण्यासाठी केलेला मसाला, तो थोडासा उरलेला. तर म्हटलं आता तो कुठे ठेवणार ना, मग मी त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं, थोडासा पातळ केलं आणि तो वरून मिरचीमध्ये टाकला. आणि त्याच्यानंतर पुन्हा 10 मिनटं झाकण ठेवून मिरची शिजून घेतली, त्यामुळे थोडंसं पाणी पडल्यामुळे ती पटकन शिजली आणि छान झालेली. तरी पण किंवा मी कधी कधी पाणी न टाकताही फक्त तेलामध्ये शिजवते झाकण ठेवून. पण आज मसाला उरलेला ना, तर म्हटलं आता तो एवढासा मसाला वेस्टेज जाण्यापेक्षा मी पुन्हा तो म्हटलं सुक्का टाकण्यापेक्षा थोडंसं पाणी टाकलं, अगदी किंचित टाकलं आणि ओलसर करून टाकला. आणि खूप छान झालेली भाजी. तर तुम्हीही नक्की करून बघा ती भाजी. आणि शेवटचं मी शिमला मिरची टाकताना दाखवलं, पण नंतर पुन्हा म्हणजे मसाला टाकून झाल्यावर शिजवलेली वगैरे नाही दाखवलं. तर माझं नेहमी असं होतं, रोज काही ना काही विसरते मी क्लिप करायचं. तर काय होतं, स्वयंपाक चालू असतं आणि स्वयंपाक चालू असताना तेलाचे वगैरे हात असतात, तेलाचे, पिठाचे, मसाल्याचे, मग ते सारखे सारखे मोबाईलवर लावून खराब होतो मोबाईल. सो मग असं विसरून जाते मी कधी कधी पटकन क्लिप करायचं विसरून जाते. तर सो प्लीज समजून घ्या कधी कधी. त्या दिवशी पण मी सोयाबीनची भाजी बनवलेली, परवाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सोयाबीनची भाजी पाहिली असेल. तर मी भाजी सोयाबीन टाकताना दाखवलं लास्ट, आणि त्याच्यानंतर मग भाजी हालवून पुन्हा शिजल्यानंतरही म्हटले तुम्हाला भाजीचा लास्ट म्हणजे फायनल लुक दाखवेल, तोही दाखवायचं विसरले. तर असंच होऊन जातं कधी कधी स्वयंपाकाच्या नादामध्ये, कधी कधी क्लिप करायला विसरून जाते. तर प्लीज समजून घ्या त्या गोष्टी. आणि आणखीन एक गोष्ट, माझी यूट्यूबवरती आणखीन एक मैत्रीण आहे, तिचं नाव मराठी सहेली म्हणून, तिचं नाव नाही तिचं चॅनल आहे मराठी सहेली. तर तिने मला मागच्या वेळेस कमेंट केलेली की ताई तुम्ही रेसिपी कसं शूट करता, तर ते दाखवा मला. तर आज तर नाही दाखवलं, आज थोडी गडबड होती सो नाही दाखवलं, पण पुढच्या वेळेस मी कशी शूट करते ते दाखवल. तर एवढं काय नाही, मी किचनमध्येच शूट करते, पण थोडक्यात मी दाखवेल की कुठे ट्रायपॉड ठेवते, कसं शूट करते. तर ते नक्की मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. आणि हो, नवीन मोबाईलमध्ये कसं शूट येत आहे हे अजूनही मला कुणी कमेंट करून नाही सांगितलं, तर प्लीज सांगा. आता माझे व्हिडिओज क्लिअर येत आहेत ना, म्हणजे व्हिडिओमध्ये लाईट येते ना, मला तर खूप छान वाटतंय. कारण आता बघा, मी रात्र आहे आणि फक्त म्हणजे हा ट्यूब, एक छोटासा ट्यूब बल्ब चालू आहे, तर त्याच्यातही मी शूट करते. तर खूप क्लिअर आणि खूप मस्त येते, एकदम क्लिअर फेस येतं हे पा. त्यामुळं मला तर खूप छान वाटतं हे नवीन मोबाईलमध्ये शूट करायला. तर तुम्हालाही कसं वाटतंय, क्लिअर येते ना माझे आता व्हिडिओज, आणि कशा म्हणजे छान येत आहेत ना, ते नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. आणि अगोदर मी थोडंसं भाजी, जेव्हा मी भाजी अरेंज करत होते फ्रीजमध्ये, तेव्हा मी ती कांदा बटाट्याची जी जाळी आहे ती पुसून घेतली. तर तेही थोडक्यात दाखवलं मी, कारण आठवड्यातून एकदा मी कांदे बटाटे घेऊन येते, मग त्यावेळेस पूर्ण कांदा बटाट्याची जाळी ती मी पूर्ण रिकामी करते आणि ती स्वच्छ कपड्याने पुसते. आणि पुन्हा मग त्याच्यावर, तुम्ही पाहिले ना, मी त्याच्यावर अशी हे ठेवते, डायरेक्ट असं कांदे बटाटे नाही ठेवत जाळीमध्ये. कारण काय होतं, कधी कधी लसणाच्या कांड्या मोकळ्या असतात, तर त्या खाली गळत राहतात किंवा कांद्याच्या टर्फाला पडतात. त्यामुळे मी पहिलं जाळीमध्ये असं काहीतरी कागदा अत्थरते, तिन्ही जाळ्यांमध्ये असे
कागद अंथरलीत वरती आणि त्याच्यानंतर मग कांदे बटाटे लसूण असं ठेवते, तर तेही मी आज थोडक्यात तुम्हाला दाखवले. आणि जाळी स्वच्छ करून कांदे बटाटे भरलेत, ते छोटीशी क्लिप होती तर ती दाखवले तुम्हाला. तर चला मग माझा हा आजचा ब्लॉग इथे संपवते, आणि आता रात्र होते म्हणून तुम्हा सर्वांना गुड नाईट, आणि भेटूया पुन्हा उद्या नव्या ब्लॉगमध्ये. आणि माझा हा ब्लॉग आवडला असेल किंवा माझी सिमला मिरचीची भाजी तुम्हाला कशी वाटली तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि माझा आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आज जर कुणी मला नवीन पाहत असेल किंवा माझा व्हिडिओ आज नवीन कुणी पाहत असेल तर माझ्या व्हिडिओखाली लाल रंगाचं बटन दिले त्याला प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनेलला सबस्क्राईब होईल आणि माझ्या व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळतील. तर चला बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.